नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ होऊन वायदे $9.85 प्रतिबुशेल्सवर पोहोचले होते, तर सोयाबीनचा भाव $310 कायम होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावला होता. सोयाबीन बाजारात आजही 4,000 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला, तर प्रक्रिया प्लांट्सनी आज 4,450 ते 4,600 रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात ICवर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 69.35 सेंट प्रतिपाऊंडवरती होते, तर देशातील वायदे MCX वर 57,750 रुपये प्रतिखंडीवर होते. स्पॉट मार्केटमध्ये कापसाचा भाव मात्र काहीसा स्थिर दिसत आहे. MCX च्या राजकोट डिलिव्हरी केंद्रावर आज कापसाला 58,150 रुपये प्रतिखंडीचा भाव मिळाला, तर बाजार समित्यांमध्ये कापसाला 6,900 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांद्याची बाजारातील आवक कमी झाली आहे, तर दुसरीकडे कांद्याला उठाव कायम आहे, त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा दिसते. राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये 2 दिवसात कांद्याच्या भावात क्विंटल मागं पुन्हा 100 रुपयांची सुधारणा दिसून आली. राज्यातील बाजारात कांद्याला आज प्रतिक्विंटल सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांचा भाव मिळतोय. काही बाजारात सरासरी भाव 3,800 रुपयांवरती पोहोचलाय, पण हा भाव सर्वच बाजारांमध्ये मिळाला नाही. बाजारातील कांद्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे किरकोळ चढउतार वगळता कांद्याचे भाव कायम राहण्याचा अंदाज आहे अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. श्रावण महिना आणि उपवास यामुळे सध्या केळीला चांगली मागणी आहे, तसेच पुढील काळात गणपतीमुळेही केळ्याला उठाव राहणार आहे. पण सध्याची बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे, तसेच पुढील काही आठवड्यांमध्ये केळीची आवक वाढण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत, त्यामुळे केळीच्या दराला चांगला धर मिळतोय. सध्या केळीला सरासरी 1,500 ते 1,900 रुपयांचा भाव मिळत आहे. या पुढच्या काळातही केळीचा उठाव कायम राहू शकतो, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनॉल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे, तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरू आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे, परिणामी मक्याचे भाव सध्या टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसतोय. सध्या मक्याला देशात सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.